नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो लर्निंगच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट होणार आहे. कारण का आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना आपला सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे, युवा शेअर मार्केटचं एक चांगलं नॉलेज, चांगलं कंटेंट आणि कमीत कमी पैशामध्ये आपल्याला चांगली माहिती स्टॉक मार्केटमध्ये कुठून मिळू शकते हे खूप जास्त मराठी ट्रेडर्स असतील, इन्व्हेस्टर यांना माहीत नाही. मित्रांनो, असंच एक वन ऑफ द बेस्ट भारतातलं ऍप्लिकेशन स्टॉक मार्केटच्या संदर्भात म्हटलं तर चुकीचं ठरणार नाहीये, ते म्हणजे स्टॉकेज ऍप जे आहे हे विवेक बजाज यांचं आहे. तुम्ही सुद्धा युट्यूबला त्यांचे आजपर्यंत खूप व्हिडिओ बघितले असतील, त्यांचे वेगवेगळे माहिती बघितले असेल, त्या ऍपच्या संदर्भात मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती जी आहे ती सांगणार आहे. आणि मित्रांनो, ही जी माहिती आहे मी विशेषतः इंट्राडे ट्रेडिंग करत असताना तुम्हाला कशा पद्धतीने ह्या ऍप्लिकेशनचा मदत होऊ शकते, तुम्हाला स्टॉक मार्केट संदर्भात एखादा जर रिसर्च करायचं असेल तर त्या संदर्भात कशा पद्धतीने हे ऍप वापरू शकता, तुम्हाला जर बँक निफ्टी निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीनं हे ऍप्लिकेशन वापरता येईल, आणि दुसरं त्याच्या पुढे जाऊन मित्रांनो तुम्हाला जर विशेषतः स्टॉक ऑप्शनमध्ये जर काम करायचं असेल तर त्यासाठी देखील हे ऍप तुम्ही कशा पद्धतीनं काय करू शकता, वापरू शकता, याची डिटेल माहिती जी आहे ती मी काय करणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार. मित्रांनो, तुम्हाला जर हे ऍप फ्री ऑफ कॉस्ट मध्ये एक महिना वापरायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी मी एक लिंक दिले, त्या लिंक मार्फत ह्या ऍप्लिकेशनचं लॉग इन करा आणि हे ऍप काय करा तुम्ही त्या ठिकाणी वापरा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला हे फ्री मध्ये ऍप वापरण्यासाठी त्या ठिकाणी एक मी प्रोमो कोड दिलाय, तो पण काय करा तुम्ही त्या ठिकाणी युज करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया कोणतंही टाइम वेस्ट न करता, हे ऍप काय आहे आणि ह्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सर्वप्रथम याचं इंटरफेस काय करतो समजावून सांगतो. मित्रांनो, हे ऍप जे आहे ते मेनली इक्विटी आणि म्युच्युअल फंडच्या संदर्भात आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला इक्विटी मार्केटची जर माहिती हवी असेल तर ह्या एक नंबरच्या आयकॉनला क्लिक करून तुम्ही हे सर्वच्या सर्व इक्विटी मार्केटची माहिती जी आहे, इक्विटी मार्केट रिलेटेड माहिती तुम्ही इथून एक्सेस करू शकता. आणि तुम्हाला जर लॉंग टर्मला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, तुम्हाला ह्या मार्केटमध्ये सेफ राहायचं असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाचा मार्ग काय करा, वेल्थ क्रिएशन साठी निवडा. आणि त्याचा रिसर्च त्याचा स्टडी जो आहे तो तुम्हाला त्या म्युच्युअल फंडच्या ऑप्शन मध्ये त्या ठिकाणी बघायला मिळेल. मित्रांनो, हे जे इंटरफेस तुम्हाला दिसतं त्याची मी पहिल्यांदा माहिती सांगतो. मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्वाची जी माहिती आहे ऍपमध्ये काय आहे तर या ठिकाणी निफ्टी आणि सेन्सेक्सचा डेटा दिलाय. लास्ट ट्रेडिंग सेशनला म्हणजे साधारणतः 17 मार्चचं जे ट्रेडिंग सेशन संपलं त्या दिवशी निफ्टी इंडेक्स जो आहे तो 311 अंकांच्या तेजीसह 17,287 क्लोज झालाय. मित्रांनो, या ठिकाणी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं काय केलंय, ह्या ट्रेडिंग सेशनला 2,800 कोटी रुपयांचं बाईंग केलंय. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही 7 मार्चपासूनचा जर डेटा बघितला, 7 मार्चपासून फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं सेलिंग जे आहे ते कॅश मार्केटमधलं कमी होताना दिसून येते. 16 तारखेला थोडंफार बाईंग आलं होतं आणि त्यानंतर मित्रांनो 17 तारखेला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं काय केलंय, 2,800 कोटी रुपयांची खरेदी केली. मित्रांनो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर परत भारतामध्ये येत आहेत का परत बाईंगला सुरुवात करत आहेत का, हा पण एक अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. कारण का मित्रांनो, पाठीमागच्या काही दिवसापासून विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतामधून जवळपास 1,00,000 कोटीपेक्षा जास्तीची अमाऊंट जी आहे ती एक्झिट केले. मित्रांनो, उत्तर प्रदेशचं इलेक्शन झालं, त्या ठिकाणी प्रिव्हियस गव्हर्नमेंट जे आहे योगीचं ते परत एकदा पॉवरमध्ये आलंय आणि हे एक क्लिअर डायरेक्शन आहे मोठ्या प्लेअरसाठी, इन्स्टिट्यूशनसाठी आणि कॉर्पोरेट प्लेअरसाठी. कारण का सेंटरमधलं जे गव्हर्नमेंट आहे ते परत 2024ला काय होणार आहे, पॉवरमध्ये येणार आहे आणि पुढील 7 वर्ष गव्हर्नमेंटच्या ज्या इकॉनॉमिक पॉलिसी आहेत आणि इकॉनॉमिक रिफॉर्म्स आहेत ते ऍज इट इज अग्रेसिव्ह राहतील असं एक इंडिकेशन जे आहे त्या इलेक्शनच्या रिझल्टमधून कॉर्पोरेट वर्ल्डसाठी किंवा इक्विटी मार्केटसाठी संदेश आहे. त्यामुळे मित्रांनो, पुढील काही दिवसांमध्ये काय होईल, ग्लोबल मार्केटमध्ये इमर्जिंग मार्केटमधला जो पैसा पाठीमागच्या काही दिवसांमधून एक्झिट झाला होता तो इमर्जिंग मार्केटमधला एक्झिट झालेला पैसा युएस मार्केटमध्ये गेला होता आणि तिथून तो पैसा ज्यावेळेला रिव्हर्सल फिरेल इमर्जिंग मार्केटमध्ये त्यावेळेला मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात बाईंग जे ते इंडियन इक्विटी मार्केटमध्ये येईल आणि त्यावेळेला इंडियन इक्विटी मार्केट जे ते एका नवीन उंचीवरती जाताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येणार आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. विशेषतः ही जी माहिती आहे थोडं मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला निफ्टी फिफ्टीचा माहिती दिसेल. निफ्टी फिफ्टीच्या 50 स्टॉक मध्ये मित्रांनो 45 स्टॉक जे आहेत ते लास्ट ट्रेडिंग सेशनला तुम्हाला वाढलेले दिसून येतात. मित्रांनो, हा एक खूप महत्वाचा इंडिकेटर आहे, मार्केट आज वाढणार की पडणार, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये वाढ होणार का आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये फॉल येणार, हे जर ओळखायचं असेल मित्रांनो तर तुम्ही तिथे अडवान्स डिक्लाईन रेशो पण काय करू शकता, बघू शकता. म्हणजे 5 स्टॉक फक्त लास्ट ट्रेडिंग सेशनला निगेटिव्ह होते, अदरवाईज 45 स्टॉक काय होते, पॉझिटिव्ह होते. सेम मित्रांनो, या ठिकाणी 45 स्टॉक जर निगेटिव्ह असतील आणि 5 स्टॉक जर फक्त पॉझिटिव्ह असतील तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला निफ्टी इंडेक्समध्ये सेलिंग प्रेशर जो आहे तो दिसून येईल. किंवा हे 50-50% असेल किंवा 40-60% असेल किंवा 30-60% असेल, त्याच कंडिशनला पण
मित्रांनो मार्केट साइडवेज असण्याचं इंडिकेशन आपल्याला मिळतं. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही ब्रॉड मार्केटचा जर विचार केला निफ्टी 500 चे जे 500 स्टॉक आहेत त्यापैकी ऑलमोस्ट मित्रांनो 357 स्टॉक मध्ये लास्ट ट्रेडिंग सेशनला तेजी आली, खरेदी आली, त्याच्या अगेन्स्ट फक्त 141 स्टॉक आहेत निगेटिव्ह आहेत. म्हणजे तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनला आज दिवसभरामध्ये मार्केट बुलिश असणार आहे, बेरिश असणार आहे, साइडवेज असणार आहे, ह्याचं एक प्रायमरी इंडिकेशन मित्रांनो ह्या ऍपमध्ये जर तुम्ही आला आणि या ठिकाणी हे अडवान्स डिक्लाइन रेशो जर बघितला तर ह्याच्यावरून देखील तुमच्या काय होईल ही गोष्ट लक्षात येईल. त्यानंतर मित्रांनो ह्या इंटरफेसमध्ये एक्सप्लोररचा या ठिकाणी ऑप्शन आहे. यामध्ये न्यूज अपडेट, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन, डीआयच्या पोझिशन, इंडायसेस, डील्स असतील, सेक्टर असेल, स्टॉक असेल, आयपीओ असेल, इन्व्हेस्टर, हे असे 8 कॉलम जे आहेत ते काय केलेत या ठिकाणी तुम्हाला दिलेत. ह्याचं डिटेलमध्ये माहिती आपल्याला काय करायचे मित्रांनो बघायचे आहे. मित्रांनो मी पहिल्यांदा न्यूज आणि अपडेटमध्ये जातो. मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना नेहमी मार्केटमध्ये वेगवेगळ्या न्यूज येत असतात, त्या न्यूज बघणं गरजेचं असतं. मग ह्या मार्केट रिलेटेड नेमक्या कोणत्या न्यूज आहेत, कोणत्या सेक्टरमध्ये न्यूज यायला लागलेत, एखाद्या स्टॉकनं जर डिव्हिडंड दिला असेल, एखाद्या स्टॉकनं जर बोनस दिला असेल, एखाद्या स्टॉकनं बायबॅक केला असेल, किंवा एखाद्या कंपनीनं काही नवीन खरेदी केला असेल, किंवा त्याचे प्रमोटर काही स्टॉक खरेदी करत असतील, किंवा अजून काही गोष्टी जर ते लोक करत असतील, तर त्याची ऑथेंटिक न्यूज मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी गुगलवरती कुठेही सर्च जर करायला गेला न्यूज तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात जाहिराती बघायला मिळतील. पण इथं तुम्हाला कुठलीही जाहिरात बघायला मिळणार नाही, त्यामुळे फक्त तुम्हाला हवी ती माहिती हवी त्या ठिकाणी काय होईल या ठिकाणी मिळेल. म्हणजे न्यूज मध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय होतील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे स्टॉक मार्केट रिलेटेड ऑथेंटिक न्यूज जर बघायचं असतील तर तुम्ही ह्या स्टॉकेज ऍपला फक्त काय करा, फॉलो करा. दुसरं मित्रांनो ह्या मार्केटमध्ये जवळपास 4,500 जास्त एनएससीला लिस्टेड कंपनी आहेत. ह्या स्टॉकने काही अनाउन्समेंट केली, त्यांच्यामध्ये काही घडत असेल तर त्याची माहिती पण मित्रांनो तुम्हाला सेम डेला ह्या स्टॉकेज ऍपमध्ये काय होईल त्या ठिकाणी अनाउन्समेंट मध्ये मिळेल. जसं की तुम्ही या ठिकाणी ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडियाचा जर स्टॉक बघितला तर आजच्या 18 तारखेला काय केलं या ठिकाणी एनएससी आणि बीएससीला त्या कंपनीने त्यांचं जे काय महत्वाचं डिसिजन आहे ते काय केलं इन्फॉर्म केलेलं आहे. आणि ते जे काय इन्फॉर्म केलं तुम्हाला एनएससी बीएससीच्या कंपन्यांचं काय होईल या ठिकाणी लक्षात येईल. जसं की या ठिकाणी ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया लिमिटेडचं जर बघितलं तर त्यांनी अनाउन्समेंट अंडर रेग्युलेशन 30 अनालिस्ट इन्व्हेस्टर मीट जे आहे ते त्याचं इंटिमेशन जे आहे ते काय केलं या ठिकाणी बीएससीला दिलंय. मग तुम्ही ह्या फ्लाईला जर जाऊन क्लिक केलं तर त्या ठिकाणी नेमकं काय झालं त्याची माहिती काय होईल त्या ठिकाणी मिळेल. जसं की तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर ही जी कंपनी आहे ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया लिमिटेड यांनी एनएससी बीएससीला एक इंटिमेशन दिलं. काय सांगितलंय की बाबा आम्ही 22 मार्च, 23 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्च ह्या डेटला आम्ही काही इन्व्हेस्टर जे आहेत त्यांच्यासोबत काय करतोय मीटिंग करतोय. आणि ही मीटिंग कशी आहे, या ठिकाणी एक असेट मॅनेजमेंट फर्म आहे प्रेमजी इन्व्हेस्टमेंट आहे, त्यानंतर मॅनेजमेंट सिंगापूरची कंपनी आहे, कॅपिटल रिसर्च आहे, या दोन मीटिंग त्यांनी काय करायला आहेत व्हर्च्युअल घ्यायला आहेत 22 आणि 23 तारखेला. त्यानंतर 30 आणि 31 मार्चला हे चेन्नई आणि हैदराबादमध्ये काय करायला आहेत मीटिंग करायला. मग मित्रांनो ह्या मीटिंगमध्ये त्या कंपनीमध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट येते, नवीन इन्व्हेस्टमेंट येतात, काही इक्विटी बाईंग करतात आणि हे ऑलरेडी काय केलेलं आहे एनएससीला त्यांनी बीएससीला इन्फॉर्म केलं. म्हणजे अशी एक ऑथेंटिक माहिती ज्याला म्हणतो ती माहिती तुम्हाला मित्रांनो विदाऊट कुठल्याही कष्टाची ती तुम्हाला माहिती काय होईल ह्या स्टॉकेज ऍपमध्ये जर आला डेली अपडेटमध्ये अनाउन्समेंटमध्ये काय होईल तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. मग ते बाकीचे जे काय अनाउन्समेंट त्या सर्वच्या सर्व गोष्टी काय होतील त्या ठिकाणी लक्षात येतील, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. जसं की या ठिकाणी जर बघितलं तर कोटक महिंद्रा बँकेनं अनाउन्समेंट अंडर रेग्युलेशन जे आहे ते चेंज इन डायरेक्टरेट जे आहे ते चेंज झालेत काही प्रमाणात, त्याचा डेटा जो आहे त्याची माहिती जी आहे ती एनएससीला काय केले इन्फॉर्म केले हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती जी आहे ती काय होईल त्या ठिकाणी या ठिकाणी येत जाईल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे ऍप कंपल्सरी युज करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो फोर्थ कमिंग म्हणजे येणाऱ्या कालखंडात जर काही न्यूज येणार असतील, जसं की बाबा इव्हेंट, एखादी कंपनी जर क्वार्टरली रिझल्ट डिक्लेअर करणार असेल तर त्याचा रिझल्ट कधी, जसं की इव्हेंट म्हणजे जपानचं नॅशनल सीपीआय जे आहे म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्सचा डेटा आज 18 तारखेला येणं अपेक्षित आहे. त्यानंतर मित्रांनो जपान ते इंटरेस्ट रेटचं डिसिजन जे ते येणार आहे, जपान टेरिटरीज इंडस्ट्री ऍक्टिव्हिटी इंडेक्सचा डेटा येणार आहे. त्यानंतर आजच्या ट्रेडिंग सेशन म्हणजे आज 18 मार्चला EU जे आहे त्याचा ट्रेड बॅलन्स येणार आहे. त्याचबरोबर US एक्झिस्टिंग होम सेलचा डेटा येणार आहे. म्हणजे असा डेटा जो आहे तो कधी कुठल्या तारखेला डेटा रिलीज होणार आहे ती माहिती मिळते. आणि हा डेटा मित्रांनो बऱ्याच वेळेला ग्लोबच्या मार्केटवर इक्विटी मार्केटवर इम्पॅक्ट करत असतो, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे एक अशी ऑथेंटिक माहिती दुकान काय होईल तुम्हाला या स्टॉकेज ऍपमध्ये इथून मिळेल. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जर गेला तर तुम्हाला कॉर्पोरेट ऍक्शनची माहिती मिळेल. कॉर्पोरेट ऍक्शन म्हणजे काय, जसं की बघा या ठिकाणी खूप महत्वाची माहिती जी आहे ती काय केले 21 मार्चसाठी आहे कॉर्पोरेट ऍक्शन काय, तर बीएससी जे आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा स्टॉक काय करणार आहे 2-1 बोनस इश्यू शेअर करणार आहे. म्हणजे ह्या कंपनीकडे ज्यांच्याकडे सध्याला शेअर्स आहेत
त्या लोकांना काय करणार आहे, कंपनी बोनस शेअर देणार आहे आणि 2-1 बोनस त्यांनी काय केलंय डिक्लेअर केलेलं आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे ही माहिती देखील तुम्हाला काय होईल या ठिकाणी मिळेल. दुसरं मित्रांनो रिझल्ट, क्वार्टरली रिझल्ट, वेगवेगळ्या कंपन्यांना क्वार्टरली रिझल्ट, जसं की आज 18 मार्चला बिर्ला कॅपिटल आणि फायनान्शियल सर्व्हिसेसचा काय होता क्वार्टरली रिझल्ट होता. म्हणजे बऱ्याच लोकांना हे माहित नसतं की बाबा आज कोणत्या कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट आहे. मग मित्रांनो तुम्हाला जर इंट्राडे ट्रेडिंग करायचं असेल, स्विंग ट्रेडिंग करायचं असेल, तर त्या कॉर्पोरेट ऍक्शन जे राहते त्यामध्ये विशेषतः क्वार्टरली रिझल्ट जे राहतात त्याचा इम्पॅक्ट सेम डेला त्या स्टॉक वरती होत असतो. मग हा जो इम्पॅक्ट त्या स्टॉक वरती सेम डेला होणार आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे. मग त्याचा क्वार्टरली रिझल्ट जर पॉझिटिव्ह असेल तर तो स्टॉक साहजिकच अपसाईडला जाईल असं सांगितलं होतं. एखाद्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट जर निगेटिव्ह असेल तर साहजिकच तो स्टॉक खाली जाईल. आणि दुसरं मित्रांनो ह्या क्वार्टरली रिझल्ट अजून एक खूप मॅजिक आहे, ते म्हणजे बरेच क्वार्टरली रिझल्ट हे डिस्काउंटेड असतात. म्हणजे एक्स वाय झेड कंपनीचा येणाऱ्या क्वार्टरचा रिझल्ट जर खूप पॉझिटिव्ह येणार असेल तर तो स्टॉक मित्रांनो क्वार्टरली रिझल्ट याच्या अगोदर 10-15 दिवसापासून काय होतो वाढायला सुरू होतो. आणि एक्झॅक्ट ज्या दिवशी क्वार्टरली रिझल्ट चांगले येतात त्या दिवशी त्या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग होतं. म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये क्वार्टरली रिझल्टच्या अगोदर अपट्रेंड मूव्ह असेल किंवा एक मोमेंटम जनरेट झाला असेल तर याचा अर्थ त्या कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट डिस्काउंटेड आहे. मग त्या स्टॉकमध्ये कशा पद्धतीने आपण ट्रेडिंग केलं पाहिजे किंवा स्विंग ट्रेडिंग केलं पाहिजे किंवा प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे यासाठी तुम्हाला जर स्ट्रॅटेजी ठरवायची असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करू शकता, तुमच्या एक्सपिरियन्सनुसार डिफाईन करू शकता. त्यामुळे हे क्वार्टरली रिझल्ट काय मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, हे पहिल्यांदा काय करा लक्षात. म्हणजे त्याची माहिती जी आहे ती तुम्हाला ह्या न्यूज आणि अपडेटमध्ये कुठे येईल, ह्या अनाउन्समेंटमध्ये जर गेला तर या ठिकाणी तुम्हाला फोर्थ कमिंग मध्ये ही माहिती मिळेल. त्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे इंडायसेस. मित्रांनो आपल्या भारतामध्ये कुठले कुठले इंडायसेस, जसं की बाबा निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, मिडकॅप 100 असेल, स्मॉल कॅप 100 असेल, आयटी असेल, फार्मा असेल, पीयूसी बँक असेल, पीएससी असेल, ह्याचा सर्वांची माहिती जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर लास्ट ट्रेडिंग सेशन मध्ये फक्त आयटी इंडेक्स जर सोडला तर बाकीच्या सर्वच्या सर्व इंडायसेस मध्ये काय ब्रॉड बेस्ड बाईंग आले. मग मित्रांनो तुम्हाला सांगा एखाद्या दिवशी इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे आणि तुम्ही जर एखाद्या स्टॉक वरती शॉर्ट जाणार असाल किंवा एखाद्या स्टॉक वर तुमचा निगेटिव्ह व्ह्यू असेल तर त्यावेळेला बाकीचे इंडायसेस काय करायला बघा. बाकीचे मेजॉरिटी इंडायसेस जर बुलिश असतील, त्या ठिकाणी तेजी दिसत असेल तर तुम्ही देखील त्या ठिकाणी मित्रांनो तुमचा मार्केट वरचा व्ह्यू जो आहे तो तेजीचा ठेवा. त्या ठिकाणी बाय ऑन डिप काय करू शकता त्या ठिकाणी वापरू शकता. मग एका आठवड्याचा जर विचार केला मित्रांनो लास्ट 1 वीक मध्ये निफ्टी इंडेक्स 4% वाढलाय, बँक निफ्टी इंडेक्स ऑलमोस्ट 5.7% वाढलाय, मिडकॅप स्मॉल कॅप मध्ये मित्रांनो 3-2% ची रॅली आली, आयटी सेक्टर लास्ट 1 वीक मध्ये मित्रांनो सर्वात कमी वाढले. म्हणजे पाठीमागच्या 8 दिवसांमध्ये मार्केटमध्ये मोमेंटम कुठे तयार झालं, जसं की तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर सर्वात जास्त बाईंग जर कुठे येताना दिसून येते ब्रॉड मार्केटमध्ये तर निफ्टी 500 पण येताना तुम्हाला दिसून येते. तसंच जर मंथली बेसिसवर जर बघितलं पाठीमागच्या 1 महिन्याशी तुलना करता मित्रांनो निफ्टी इंडेक्स अजून पण निगेटिव्ह आहे, बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो ऑलमोस्ट 3% डाऊन आहे, मिडकॅप स्मॉल कॅप पण अजून निगेटिव्ह आहे, हे पर्यंत लक्षात घ्या. त्याच पद्धतीने जर तुम्ही 3 मंथचा डेटा विचार घेतला म्हणजे पाठीमागच्या 3 महिन्याशी कंपॅरिझन करता मित्रांनो निफ्टी इंडेक्स ऑलमोस्ट 2% पॉझिटिव्ह आहे आणि बँक निफ्टी पण ऑलमोस्ट 2.30% पॉझिटिव्ह असलेलं तुम्हाला दिसून येते. पण कंपॅरेटिव्हली जे सेलिंग प्रेशर आहे पाठीमागच्या 3 महिन्यामध्ये हे मिडकॅप आणि स्मॉल कॅप सेक्टरमध्ये असलेलं क्लिअरली दिसून येतं. आयटी सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग झालं तुम्हाला दिसून येतं. पण त्याच्याशी कम्पेअर करता या ठिकाणी मेटल स्टॉकमध्ये पाठीमागच्या 3 महिन्यामध्ये 12% रॅली आली आहे आणि त्याचबरोबर एनर्जी सेक्टरमध्ये पण ऑलमोस्ट 11%. म्हणजे हा डेटा मित्रांनो तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटची स्ट्रॅटेजी ठरवण्यासाठी किंवा सेक्टर स्पेसिफिक मुवमेंट कॅच करण्यासाठी हा डेटा हे सॉफ्टवेअर तुम्हाला काय करणार आहे डेफिनेटली मदत करणार. मित्रांनो जर पाठीमागच्या 2 वर्षाचा जर डेटा बघितला तर निफ्टी इंडेक्स 92% पॉझिटिव्ह आहे, बँक निफ्टी 64% आहे, मिडकॅप स्मॉल कॅप मित्रांनो किती मोठी तेजी आहे पाठीमागच्या 2 वर्षात हे लक्षात येईल. मिडकॅप 100 ऑलमोस्ट 117%, निफ्टी स्मॉल कॅप 100 ऑलमोस्ट 139% रॅली, निफ्टी आयटीचा जर विचार केला तर मित्रांनो ऑलमोस्ट 200% रॅली जी आहे ते पाठीमागच्या काही वर्षामध्ये आयटी स्टॉकने दिले. आणि त्याच्याशी तुलना करता मेटल स्टॉकने जर बघितलं तर पाठीमागच्या 2 वर्षामध्ये मित्रांनो 261% मूव्ह आहे तो मेटल स्टॉकमध्ये. म्हणजे हा डेटा मित्रांनो मार्केटमध्ये सध्या कुठे ऍक्शन सुरू आहे, मार्केटमध्ये कुठं मोमेंटम आहे दाखवण्याचं काम जर तुम्हाला कोण करणार असेल तर हे मेटल हे सॉफ्टवेअर करणार आहे किंवा हा डेटा करणार. मित्रांनो ह्या मार्केटमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या मार्केटचा डेटा अनालाइज करता आला पाहिजे, रिसर्च करता आला पाहिजे. आणि तुम्हाला जर हा डेटा अनालाइज करता आला तर मित्रांनो तुम्ही ह्या मार्केटमध्ये खूप मोठ्या उंचीवरती काय करू शकता त्या ठिकाणी पोहोचू शकता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो दुसरा ह्याच्यातला ऑप्शन आहे आपल्याला FIs आणि ETIs. मित्रांनो बऱ्याच लोकांना हे माहित नाही की बाबा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मार्केटमध्ये असतात, ते मार्केटला ड्राईव्ह करतात, त्यांचा डेटा कुठं मिळतो कसा बघायचा हे काही माहित नसतं. मित्रांनो
हा डेटा जर तुम्हाला रीड करता आला तर तुम्ही बऱ्यापैकी मार्केटवर कमांड घेऊ शकता, तुमच्या बऱ्यापैकी मार्केटमधल्या होणाऱ्या चुका तुम्ही टाळू शकता. म्हणजे जसं की आज मार्केट बुलिश आहे का बेरिश आहे, मार्केट कुठून बुलिश असेल कुठून बेरिश असेल हे जर ओळखायचं असेल तर तुम्ही जरूर मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा डेटा रीड करायला शिका, तुम्हाला त्याचा डेफिनेटली फायदा आहे. मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशन म्हणजे 17 मार्चला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं इंडियन इक्विटी मार्केटमध्ये 2,800 कोटी रुपयांचं कॅश मार्केटमध्ये बाईंग केलं. मग हे कॅश मार्केटमध्ये बाईंग केले म्हणजे काय, म्हणजे मित्रांनो त्यांनी डिलिव्हरी बेस्ड स्टॉक काय केलेत, खरेदी केलेत, म्हणजे ते इन्व्हेस्टमेंट केले ते घरी घेऊन गेले ते स्टॉक करतात. दुसरं मित्रांनो त्याच वेळेला जर बघितलं तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 678 कोटी रुपयांचं सेलिंग केले. मित्रांनो मार्केटमध्ये एक गोष्ट नेहमी सुरू असते, ज्या त्या वेळेला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर सेलिंग करतात त्या त्या वेळेला डीआय बाईंग करतात, आणि ज्या ज्या वेळेला ही लोक बाईंगला सुरुवात करतात फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्यावेळेला डीआय जे आहे ते अमाऊंट एक्झिट करतात, ते त्यांना विकतात, हे पहिल्यांदा लक्षात. दुसरं मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला जर मार्केटवरचा व्ह्यू क्लिअर करायचा असेल तर हा डेटा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा डेटा काय इंडिकेट करतो मित्रांनो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 17 मार्चला 4,303 कोटी रुपयाचा इंडेक्स फ्युचर बाय केला. म्हणजे बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये 4,303 कोटी रुपयांचं बाईंग केलंय, म्हणजे ह्यूज बाईंग झालं, हे पहिल्या लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं या ठिकाणी ऑप्शन मध्ये 6,000 कोटीचं बाईंग केलंय. स्टॉक फ्युचर मध्ये देखील मित्रांनो त्यांनी 800 कोटीचं बाईंग केलंय. स्टॉक ऑप्शन मध्ये त्यांच्या पोझिशन ऑलमोस्ट 91 करोडच्या आहेत. म्हणजे मित्रांनो बघा, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं जर 2,800 कोटी रुपयांचं बाईंग केलं असेल फ्युचरमध्ये ऑप्शनमध्ये जर त्यांच्या लॉंग पोझिशन असतील तर या पद्धतीचा इम्पॅक्ट मित्रांनो मार्केटवरती होतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. या ठिकाणी इंडिया विक्सची पण त्यांनी काय केलंय माहिती दिलेली आहे. म्हणजे इथून तुम्हाला काय करता येईल, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा डेटा रीड करते. दुसरं मित्रांनो ह्या मार्केटमध्ये काम करत असताना अजून एक डेटा खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे फ्युचरचा हो आहे. म्हणजे बाबा ह्या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या पोझिशन नेमक्या कशा आहेत, बाबा मार्केटवर लॉंग पोझिशन किती आहेत शॉर्ट पोझिशन किती आहेत हे पण आपल्याला कळलं. फ्युचर म्हणजे मित्रांनो निफ्टी बँक निफ्टीचा डेटा मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं आपल्यासाठी सर्वात महत्वाचा FI मित्रांनो 1.3 लाख म्हणजे ऑलमोस्ट मित्रांनो हा डेटा किती आहे माहित आहे का, तर या ठिकाणी मित्रांनो लॉंग पोझिशनची संख्या आहे त्यांची 12 लाख ऑलमोस्ट पोझिशन काय केले त्यांनी लॉंग केले. म्हणजे ऑलमोस्ट किती 13 लाख पोझिशन काय या ठिकाणी लॉंग आहे, आणि त्याच्या अगेन त्यांच्या शॉर्ट पोझिशन किती आहे तो फक्त 96,000 शॉर्ट पोझिशन आहे. म्हणजे याचा अर्थ लॉंगची फ्युचरची संख्या जास्त आहे, शॉर्टची संख्या खूप कमी असलेली तुम्हाला दिसून येते. डे वाईज हा डेटा तुम्हाला इकडे बघा, 16 तारखेला त्यांच्या शॉर्ट पोझिशन जास्त होत्या लॉंग, म्हणजे आता त्यांनी लॉंग क्लोज करून शॉर्ट इनिशिएट केलेलं आपल्याला क्लिअरली दिसून येते. म्हणजे इथून तुम्ही हा डेटा तुम्हाला नेट पण डेटा बघता येईल, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा नेट डेटा काय मार्केटमध्ये. जसं की या ठिकाणी जर बघितलं 17 तारखेचं तर 17 तारखेला मित्रांनो मार्केटमध्ये नेट लॉंग पोझिशन किती आहे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरच्या 32,043 लॉंग पोझिशन आहे. 32,000 लॉंग पोझिशन आहेत OI डेटामध्ये, आणि त्यांच्या जर शॉर्ट पोझिशन चेक केलं या ठिकाणी मित्रांनो शॉर्ट पोझिशन पण 32,400. म्हणजे थोडक्यात जर विचारात घेत झालं तर या ठिकाणी क्लिअरली आपला हा डेटा इंडिकेट काय करतोय, सॉरी हा डेटा आपल्याला क्लिअरली FIचा काय इंडिकेट करतोय, बाबा हे नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये सेम डेटा इकडं नेट लॉंग कॉन्ट्रॅक्ट आणि नेट शॉर्टचा डेटा या ठिकाणी काय केलाय तुम्हाला इंडिकेट केलेला, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पार्टिसिपंट वाईज पण डेटा काय केला या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. जसं की लास्ट ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला या ठिकाणी तर लॉंग पोझिशन किती आहे तो या ठिकाणी लॉंग पोझिशन जे आहेत ना ते मगाशी सांगितलं 1,28,000 इतक्या लॉंग पोझिशन आहेत, त्याच्या अगेन्स्ट 96,000 शॉर्ट पोझिशन आहेत, आणि नेट कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते ऑलमोस्ट 32,000 नेट कॉन्ट्रॅक्ट त्यांचे या ठिकाणी मार्केटमध्ये ओपन असलेले दिसून येतील. हा डेटा तुम्हाला काय करता येईल FIDA डेटा रीड करता येईल, होईल पहिल्यांदा लक्षात. पण मित्रांनो माझा तुम्हाला एक सल्ला असेल की बाबा FIs आणि DIचा जर डेटा रीड करायचा असेल तर ह्या स्टॉकेज ऍप पेक्षा पण अजून काही ऍप आहेत पेड, तिथं तो डेटा अजून जास्त क्लिअरली काय केला जातो तुम्हाला रीड करून दाखवलं. जसं की तुम्हाला सेन्सिबल जर माहित असेल तर सेन्सिबल मध्ये FIDIचा डेटा ह्याच्यापेक्षा जास्त क्लिअर आणि एकदम मार्केटचे डायरेक्शन ओळखता येऊ शकतो असा डेटा तुम्हाला त्या ठिकाणी बघता येईल. त्यानंतर मित्रांनो डीलचा ऑप्शन आहे, डीलमध्ये बल्क डील्स असतील, ब्लॉक डील्स असतील, इनसाइडर, त्याच्यामध्ये मित्रांनो मोठमोठ्या पोझिशन. आता इथं जर या ठिकाणी बघितलं ना एंजेल वन स्टॉक मध्ये लास्ट ट्रेडिंग सेशनला काही मोठ्या पोझिशन झाले, म्हणजे मोठ्या कंडिशन या ठिकाणी बाय झाले. जसं की हा स्टॉक आहे एंजेल ब्रोकिंगचा, या ठिकाणी जर विगार्ड ग्रुप जे आहे ना यांनी काही स्टॉक बाय केले. किती स्टॉक बाय केले तो बघा, एंजेल ब्रोकिंग मध्ये 15 लाख शेअर्स बाय केले. किती शेअर्स बाय केलेत आणि कुठल्या प्राइसला बाय केले, 1606 प्राइसला बाय केले.
15 लाख शेअर्स मित्रांनो बाय केले. मग 15 लाख शेअर्स म्हणजे मित्रांनो खूप मोठी अमाऊंट झाली. आणि या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं गुगलमध्ये जाऊन, ओके, तुम्ही जर गुगलमध्ये जाऊन चेक केलं या ठिकाणी की बाबा लास्ट ट्रेडिंग सेशनला नेमका एंजिल ब्रोकिंगचा जो स्टॉक आहे ह्या स्टॉकमध्ये नेमकी किती मुवमेंट आली होती, काय म्हणतोय मी, लास्ट ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तुम्ही, ओके, एंजिल वनचा जो स्टॉक बघितला ह्याची जर प्राइस चेक केली तर ह्याच्यामध्ये किती मुवमेंट आले, तर हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो आपल्यासाठी. ओके, या ठिकाणी जर ह्याची शेअर प्राइस चेक केली, सॉरी इकडे दाखवत नाही ह्याची शेअर, सॉरी मी इकडे चेक करतो दुसऱ्या क्रोमला लॉग इन करून माझं, या ठिकाणी जर चेक केलं मित्रांनो तुम्हाला तर क्लिअरली एक गोष्ट दिसून येईल. म्हणजे बघा, ज्या वेळेला मोठे प्लेअर स्टॉक मध्ये बाईंग करतात, इन्स्टिट्यूशन ज्या वेळेला बाईंग करतात त्यावेळेला मार्केटमध्ये काय होतं, या ठिकाणी जर तुम्ही चेक केलं या ठिकाणी एंजिल ब्रोकिंगचा स्टॉक मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला 14% वाढलाय. मग हा 14% स्टॉक का वाढला, तर ह्याच्या पाठीमागचं रिझन काय मित्रांनो, या ठिकाणी चार्टवर तुम्ही देखील जाऊन बघू शकता. क्लिअरली स्टॉकमध्ये 14% मुवमेंट आले एका दिवसात. 14% मुवमेंट अपसाईडला येणं मित्रांनो नॉट अ जोक, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर इथं बाईंग केलं असतं 14% रिटर्न तुम्हाला एका दिवसामध्ये मिळाले असते. म्हणजे काय झालं या ठिकाणी, द विगार्ड ग्रुप जो आहे त्यांनी काय केलं होतं, एमर्जिंग मार्केट स्टॉक इंडेक्स सिरीज जे आहे त्यांची VIE IF ह्या सिरीजच्या अंतर्गत मित्रांनो त्या लोकांनी या ठिकाणी किती शेअर्स बाय केले, या ठिकाणी नंबर ऑफ शेअर्स जे आहेत ते मित्रांनो 15 लाख शेअर्स बाय केले. म्हणजे 15 लाख गुणुले 1607 करा, म्हणजे इतकी मोठी अमाऊंट एंजिल ब्रोकिंग मध्ये कुणी तर टाकली. आणि हे कुणी बाईंग केलं, एका इन्स्टिट्यूशन बाईंग केलं. मग असं जर इन्स्टिट्यूशनल बाईंग एखाद्या स्टॉक मध्ये येत असेल तर साहजिकच मित्रांनो तो स्टॉक हायर साईडला जाणार आहे, हे तुम्हाला अगोदर कळतं. त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर PNB चा जो स्टॉक आहे आर्बिट्राज, त्यांनी इकडे BSEचे काही स्टॉक बाय केले ऑलरेडी, त्यांनी काही शेअर सेल पण केलेले इकडे दिसून येतील. म्हणजे मोठा फंड मोबिलायझेशन कुठं व्हायला हे तुम्हाला बल्क डील्स मिळून कळेल. ब्लॉक डील्स मध्ये जर बघितलं तर इकडे तुम्हाला त्याची पण अमाऊंट मिळेल, बाबा कुठल्या कुठल्या स्टॉकमध्ये कोण बाईंग करायला लागले, कोण सेलिंग करायला लागले, ते काय होईल त्या ठिकाणी तुम्हाला कळेल. या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी एकाने विकलेत एकाने खरेदी, म्हणजे सेम इथं इंट्राडे ट्रेडिंग टाइप इथं गोष्टी होतात, हे महत्वाचं. इन्सायडर ट्रेडिंग हे खूप महत्वाचं मित्रांनो. मित्रांनो हा डेटा तर मार्केटमध्ये तुम्हाला घ्यायचा असेल ना खूप पैसे मोजावे लागतात, आणि हा NSEच्या वेबसाईटला वगैरे फ्री मध्ये डेटा मिळतो, पण तुम्हाला तो डेटा अनालाइज करता येणार नाही. पण मित्रांनो ह्या वेबसाईटला जर आला ना, जसं की एखाद्या कंपनीमध्ये प्रमोटर जर ह्यूज बाईंग करत असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही डेफिनेटली लॉंग पोझिशन घेऊ शकता. जसं की हा इथं जर स्टॉक बघितला ना, RD ड्रीप आणि स्प्रिंकलर लिमिटेडचा स्टॉक आहे, इथं मार्केट परचेस झाले मित्रांनो 2000 क्वांटिटी कुणी तर बाय केली. मित्रांनो या ठिकाणी जर खाली बघितलं ना, इथं बघा, हा एक उन्नती कलर्स केमिकलचा स्टॉक आहे, एक गांधी HUF आहे, त्यांनी 5 लाख शेअर्स बाय केले. हे बघा इथं कशा पद्धतीनं बाईंग झालं. अर्जुन गांधी असेल किंवा मुनुल शांतीलाल गांधी असेल, हे लोक इथं बाईंग करायला, आदिती गांधी असेल, हे बघा हे इतके शेअर्स का बाय करायला, हे कोण आहेत लोक मित्रांनो, बरोबर आहे ना. तुम्हाला विचार करायला पाहिजे बाबा इथं हे गांधी नावाचं कोणतर ह्या एका स्टॉकमध्ये इतकं ह्यूज बाईंग का करायला लागलं.